आमच्या आयचे सांजेचे कार्यावळीन पयली तुमकां सागर शिपियो हे वळेरेन येशवंत चित्तळ हांचे थंय घेतलेली मुलाखत आयकूंक दिता. ही मुलाखत घेवपी आनंद वरठी. कोंकणी आवय भास आशिल्ल्या कितल्याशाच बरोवप्यांनी हेर भाशांनी साहित्य रचून नाव कमायला. कन्नड भाषेतले नामनेचे कथाकार आणि कादंबरीकार श्री यशवंत चित्ताळ हे अशेच एक बरोवपी. उत्तर कानडा म्हळ्यारच कारवार जिल्ह्यातले गोकर्णा लागीचे हनेहळ्ळी हो तांगेलो गाव. 2 वर्सां फाटी तांच्या कथासंग्रहात कन्नड भाषेतले उत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मेळ्ळो. व्यवसायांत रसायन तंत्रज्ञ पिरायन 58 हालीच सेवानिवृत्त जाऊन साहित्याकच पूर्ण वेळ दितेर आसात. आज श्री यशवंत चित्ताळ हांगा आयिल्ले आसात तेन्ना तांच्या बरोबर उलोवन तांच्या विशीं आणि तांच्या साहित्याविषयी जाणून घेऊया. चित्ताळ, तुम्ही पहिलो कथासंग्रह संदर्शन 1957 प्रसिद्ध झालं म्हणल्यार ताका आता 30 वर्सां जाते राहिली. परंतु ताजी पहिली तुम्ही कथा बरोवच्याक सुरुवात केन्ना केली? तुम्ही बरयिल्ल्या पहिल्या कथेबद्दलची यादी सांगशात? हांव एक काणी बरोवच्याक सुरुवात केली 1949. बरयिल्ले पहिले काणयेचे नाव बोम्मी हुल्लुहरे अथवा कोंकणी संग्रहालय बोम्मील तणावजे. आंबलगावच्या म्हळ्यार हनेहळ्ळीच्या एक कुळमिनी बद्दल ही काणी आसा. ही काणी बरयिल्ले एक सुंदर आकस्मिक म्हणजे हरकत ना, कारण तो पर्यंत हांव सुद्धा एक दिवस बरयन म्हणले कल्पनाच म्हाका नाशिली. काणी बरयल्या नंतरची काणीकाराचं स्वप्न पडले म्हणत. ही काणी प्रकट केले संपादकान रावे वालगळ्ळी हे तागल नाव. बरयले एक पत्र तशीच मुखारी मास्ती व्यंकटेश अयंगार आणि दिनकर देसाय हांनी फाट थापटून दिल्ले प्रोत्साहन दोन्ही हांव कथाकार जावच्यान तो सहाय केल्ल्यो गोष्ट्यो. पहिले 10 वर्षांत बरयल्ल्यो बहुतेक सर्व काण्यो मास्तीन संपादन केल्ले जीवन ह्या मासिकांतू आणि दिनकर देसाय जनसेवक ह्या साप्ताहिकांतूची प्रकट झाल्यो. नंतर थोड्या वर्षांत दिनकर देसायनच मुखार सुनो मगल प्रप्रथम कथा संकलन संदर्शन प्रकट येले 1957. तुमगेल्या बहुतेक पहिलीच्या कथेत हनेहळ्ळी ताजो परिसर आणि त्यांचे लोक येतात. त्यो सगळ्यो कथा तुम्ही थंय आशिल त्यांनाच बरयिल्ल्यो की कितें? खरे सांगचे म्हळ्यार उत्तर कन्नड जिल्हो अथवा मगल जन्मस्थान हनेहळ्ळी ही केवळ एक जाग्याचे नाव न्ही, उलट मगल साहित्याक जन्म देऊन ताजे वाडेक ताजे चैतन्या कारण झालं तसली एक मूलभूत प्रेरक शक्ती म्हणून हांव समजता. मगल मानसिक प्रपंचाच्या गेस्टॉल्ट म्हळ्यार भावनेचे भाव प्रतिमेचे शिल्प तयार केले तसली उत्तुमी पारू आबोलीन गिरियन्ना परमेश्वरी देवी महेशेट्टी बोम्मी एंकू मुरकुंडी बुडनसाब हे सगळे ह्या गावचे. तशीच हांगचे वयो अड्डे पागार दणपे आंगण माटव हितलं गाद्दे बॅन गुंदे सगळे मगल पात्रांचे जिवंत श्वासोच्छ्वासाक अवश्य असू तसली परिसर विशेष मात्र न्हय तर त्यांना मात्र डॉल सोडतेर आशिल्ल्या डॉल उघडतेर आशिल्ल्या कोवळ्या जीवाक होट जा घट्ट जा विकसित जा म्हण उत्साह भरल तसल्यो जिवंत गोष्टी सुद्धा व्हय. इतलं जाऊन सुद्धा हांव एकही काणी हनेहळ्ळीन ताशिल तन बरयल ना, कारण वयाच्या 14 वर्सांतूची हांव गाव सोडून धारवाडाक नंतर मुंबईक शिक्षणा खातीर आयलो. मजा म्हळ्यार मगल पहिलीची काणी बोम्मील तणावजे ही एक काणी मात्र कारवारांतू थंय रजे गेले तर हांव बरयली. बाकी सगळे काणयो कादंबऱ्यो मुंबईत बसूनच बरयल्यो. अगदी खुशयेन सांगचे अनेक गोष्ट म्हळ्यार मुखार हांवें बायल म्हूण हात धरिल्ले तसले चलयेक पयली पळयले पयलीची काणी बरयली 1 वर्सांत 1 गावांत कारवारांत. हे सख्य आणि मगर साहित्य 1 वयाची. कोंकणी वातावरण कोंकणी पात्रां आणि पात्रांनी मुखार कोंकणी वळणान बरयिल्ली कन्नड भाषा हाजी कर्नाटकात कशी स्वागत झाली वरत म्हाका केन्नाय प्रश्न पडता. तांकां ते परकी अशें दिसलें ना किंवा ह्या प्रकारचे लेखन म्हळ्यार कोंकणी वळणान बरयिल्ली कन्नड भाषा कोंकणी पात्रां अशें प्रकारचे लेखन हाजी पयली कन्नड भाषेत कोणें बरयिल्ली की? तुम्ही उल्लेख केले तसले काणयो म्हळ्यार कोंकणी पात्र आशिल्ले तसले काणयो मगल पयलीच्यो 2 संग्रह संदर्शन आणि आबोलीन हांतल्यात. ह्या दोन्ही संग्रहांक कन्नड विमर्शकांच्या अगदी उत्साहाची प्रतिक्रिया मिळली. कन्नड साहित्यांत मगल नाव पहिल गाजलेंची
आबोलीन कथा संग्रह निमित्तन लक्षांत घेऊ सारखा अनेक विषय म्हणाले आबोलीन ही कथा तशींची कोंकणी पात्र आशिली मगल पहिलीच कादंबरी मूड दारीगळू अथवा तीन रस्ते दोन्हींची कन्नडांतून सिनेम झाल्यात कोंकणी पात्र आशिल काणयो म्हणजे खूप वर्षा पहिल्यांची पंजे मंगेश राय आणि पडुकोणे रमानंद राय हांनी सुद्धा बरेल्यात मगल अलीकडच्या दोन कादंबऱ्यो शिकारी आणि छेद हांतू तशींची सुमार इतल्या काण्यांतू पारसी आणि गुजराती पात्र आशिले तुम्ही लक्षांत आले अशा पुरो मुद्दाम सांगचो उद्देश म्हणाले साहित्य मनुष्या बद्दल असा मनुष्य जीवना बद्दल असा कन्नड साहित्य कन्नड उरतल्या मनुष्या बद्दल मात्र उरका म्हणणार नव्हे बरोबर ताजे नंतरच्या तुमगेल कथा फरक पडला परंतु तो जो फरक असा तो फक्त विषयाच्या बाबतीतच नाही तर बरोची पद्धत तातूत वापरलेले संकेत भाषा या सगळ्याच बाबतीत त्यो निराळ्यो आणि नवीन आशिल्ल्यो हो फरक कसो घडलो कथेचे माध्यम जी भाषा तिचे विषयी तुमचे मत किती असा मगलो तिसर कथा संघ आठ अथवा खेळ हो कन्नडांतू त्याने नुकतंच गोपाळकृष्ण अडिग आणि विक्रू गोकाक हांनी घडविल्या नव्य साहित्य त्या प्रभावाक ऋणी असा कन्नडांतल्या श्रेष्ठ विमर्शकाले लक्ष वेधून घेतले ह्या संग्रहाक गोपाळकृष्ण अडिगानीच बरेल मुन्नुडी प्रिफेस आशिले एक आकस्मिक मात्र नाही अशी दिसता ह्या संघाच्या मागची सगळे काण्यो मास्तील कथा परंपरेत वाढिल्यो मगल हे काण्यांचेरी जाल्लो नव्याचो परिणाम म्हणजे कथा माध्यमा विषयांतू जास्त करून भाषेच्या वापरा विषयांतू निर्माण झालेली एक नवीन जाणीव हा सांगचे कथेतल्या भाषेबद्दल नाही तर सबंध कथाची एक नवीन भास जावच्या क्रियेबद्दल मनुष्याला अनुभवांतू कहानीच रूपांत सांगणारीच अर्थ जावचे अंश असा ते असे हा समजता कथ बरोच पहिल्यांचे आमल जाणीवेक आयले अंश आम्ही कहाणीन संघटित करणार कहाणी बरेच बरेच ना संघटित कर्त करतना अनुभवांतले अनेक सत्य जाणीवेक येतात जाणीव संघटनेचं परिणाम शिवाय कारण नाही वी डू नॉट ऑर्गनाइज व्हॉट वी परसीव वी परसीव बिकॉज वी ऑर्गनाइज भाषा ह्या तरेचे संघटनेचे साधन जाव का म्हणल्यार मात्र ती कथा म्हणून सफल जाता चित्तल तुमगेल साहित्याशिवाय इतर बऱ्याच शास्त्रांचा अभ्यास खूप असा तर ह्या इतर शास्त्राचा अभ्यास तुमका उपयोगी पडलो को किते ह्या साहित्यात हा खरे म्हणाल विज्ञानात विद्यार्थी रसायन शास्त्र आणि रासायनिक तंत्र विज्ञान हे हा शिकल विषय मगल वाचन जास्त करून भौतशास्त्र मनोविज्ञान मानवशास्त्र आणि अस्तित्ववाद हांक संबंध असलेल्या पुस्तकांचे ह्या वाचनाचा परिणाम मगल जीवनदृष्टीचेरी आणि तश्यमोन साहित्याचेरी जावचे शक्यता असा तुम्ही खरे मूळचे कथा लेखक पण मागे मूर दारीगळू शिकारी आणि हल्लीच बरयिल्ली छेद ह्या कादंबरीच्या लेखनाकडे तुम्ही कसे वळले व मग केन्नाय प्रश्न पडता कथा आणि कादंबरी हे दोन निराळे वाङ्मय प्रकार परंतु तातू भितर जी जो फरक असा तो तुमगेल मतान किती फरक असा आणि त्या बाबतीत तुमका एक अनुभव किते अजून सुद्धा कथाचे मगल मुख्य आणि अत्यंत प्रिय असलेले माध्यम तरी पण प्रत्येक कथाकाराक एक ना एक दिवस कादंबरी बरो कामण दिसचे सहज म्हणून समजता एक म्हणारी कादंबरी आजचे अगदी जनप्रिय माध्यम तशींची खूप व्यापक असे अवकाश असलेले माध्यम जीवनाचा अनुभव वाढीव तशी कादंबरीकडे वळचे सहज आणि जरुरीचे सुद्धा मगर शिकारींत आकार घेतील तो अनुभव फक्त एक कानीच धरचो असे शक्यच ना सध्या बरोच्याक धरिल्या पुरुषोत्तम ही बृहत कादंबरी तर स पिढ्यांची काणी इतलो विस्ताराचा अनुभवाक कादंबरीच योग्य माध्यम असे म्हाका दिसता थोडक्यांत कथा आणि कादंबरी हांचो फरक मूळत तांतो आकार घेतल्या अनुभवाचो अनुभवाच्या विस्ताराचा फरक फरक लक्षात घेतना ह्या दोन्ही साहित्य प्रकारांतले साम्य सामान्य गुण आम्ही विसरचा तो म्हणाले तांगलो नेरेटिव्ह टोन कथानकाचे धाटे ह्या धाटेक मूळ कारण कथा आणि कादंबरी दोन्हीची मनुष्याबद्दल सांगतात मनुष्याबद्दल तुम्ही कसे सांगा तुम्ही सांगण्याक आपोआप कथानकाचे धाटे येतात साहित्याविषयी तुम्ही काय निबंध बरेल्या ह्या निबंधांतल्या
साहित्याविषयीची तुमगेली जिवंत जाण आणि स्वतंत्र विचार दृष्टी पडतात. हे निबंध बरोची आवश्यकता तुमका कित्याक दिसली? कन्नडांतो नव्या साहित्याक प्रतिक्रियेचे रूपांत एक नवीन चळवळ सुरू झाली, ती म्हणाली बंडाई चळवळ. दुर्दैव म्हणाली ह्या लोकांनी स्वतः निर्माण केलेल्या साहित्यापेक्षा नवी साहित्याच्या विरुद्ध उलयलेच जास्त झाले. तशींची बंडाय साहित्य म्हणाल कितें म्हणून सांगचे आवेशांत साहित्याक वस्तू जावं शक्य वस्तू योग्य आशिल्ल तसल्या विषयांची एक लांबीत लांब पट्टी तयार केली. असले वातावरणांत साहित्य निर्माणाची अशक्य जावचे लागले. तेन्ना साहित्याची खरी कार्यक्षमता कसली, तंतू घडच्या सृजन प्रक्रियेचे स्वरूप कितें, ह्या विषयांत हांवें सुमारेतले प्रबंध बरयले. स्वतः मंगलाचे समाधाना खातीर तशींची नवीन वातावरणांत घुसपट्ट्या लागलेल्या तरुणां खातीर सुद्धा. तुमगेले साहित्याचेर मृत्यू ह्या संकल्पनेची दाट सावळी जागोजाग पडिल्ली दिसता. खूब गाण्यांनी ह्या मृत्यू बद्दल बऱ्याचशे उल्लेख येतात, ताजे फाटल्यान कितें खास कारण उरत? हो मगल मानसीक घडणेक संबंधील विषय आशिल्ले निमित्तान नक्की अशी उत्तर हांव दिवपाक शकना. एक मात्र नक्की, स्वतः आपल्याच मृत्यू बद्दल विचार करच्याक शकतलो एकमात्र प्राणी मनुष्याचे. जीवनाचो खरो अर्थ कितें ह्या प्रश्नाक उत्तर मेळचे मृत्यूचे सम्मुखांतचे. जीवनाच्या अर्थात शोध घेवच्या साहित्यांत मृत्यू प्रज्ञा असहज न्हय म्हणून हांव समजता. एका होड कंपनीच्या जबाबदारीच्या जाग्यावर काम करताना तुमगेल्या इतर कामातल्या सवड काळ तुम्ही सातत्यान इथली लेखन केला, ताजी फाटली स्फूर्ती म्हणा किंवा अगत्य म्हणा तुम्ही इतली वर्षा टिकून दवरली, हाजी फाटली प्रेरणा किती उरत अशी तुमका दिसता? पोटा खातीर करचे काम आणि आत्मसंतृप्ती खातीर करचे लिखाण, ही दोन्ही मगल सृजन शक्तीकडचे आयली आव्हान म्हणून हा लेखता. तशी जाऊनची एक अनेकाक मारक जायनासना पूरक झाले अशें म्हाका दिसता. साहित्य सृश्टीक जाय तसले अनुभव समृद्धी म्हाका मगल कामा निमित्तान मेळ्ळी, तर साहित्य सृश्टींत मेळिल्लो आनंद कामाचे टेन्शन कमी करच्यांत उपयोगाक पडलो. तुमगेल्या कथांचे इंग्लीश किंवा हिंदीत अनुवाद झाल्यार तुमगे लेखन आणि खूब वाचका पर्यंत पावता आशिल्ले अशें म्हाका दिसता, त्या दिशेन काय प्रयत्न झाल्यात की कितें? मराठी हिंदी आणि इंग्लिशांत थोड्याशा काण्यो अनुवाद झाल्यात. मराठी तर तुम्ही केले अनुवादाचे सर्वांत पहिलीचे. केंद्र साहित्य अकादमी प्रशस्ती मेळलेल्या कथेयादल हुडकी ह्या संग्रहाचो अनुवाद भारताच्या सर्व भाषेंत जावच असा सध्याक. त्यांना तुम्ही सांगितलं तसली उणीव थोड तरी भरण्यातली अशी म्हाका दिसता. बरे, आता हाजी मुखार तुमगेल्या लेखनाचे आणि खंयचे संकल्प असतात की कितें? हुडकाट ह्या नावाचं एक नवीन कथा संग्रह आणि साहित्यद हृदय एक प्रबंध संग्रह सध्याकची प्रकट जात असा. तशींची पुरुषोत्तम म्हणली एक बृहत कादंबरी आत्र मात्र हांवें बरोवच्या धरल्या. हा, हाजे बद्दल तुम्ही विदो सांगिल्ले. बरे, तर नवीन लेखकांक मार्गदर्शन म्हणून तुम्ही किती सांगशात? साहित्याचो जन्म मानवीय अनुभवांत असा शिवाय साहित्याबद्दलच्या सिद्धांतांत नाही, इतले हांव सांगेन. साहित्याविषयींचे तुमचे विचार ऐकून खूप आनंद झालो. तुमच्या कडल्यान असेच उंच पावंड्याचे साहित्य सतत निर्माण जाते राहू हीच आमगेली सदिच्छा. थँक्स. सागर शिपये ये वडेरेन यशवंत चेत्ताळ हांचे ठाण घेतलेली मुलाखत तुम्ही ऐकली. मुलाखत घेवपी असले अनन वारडकी.